ऑफ ही जी कन्सेप्ट आहे तर ही एक पुढची कन्सेप्ट आहे सेवन <coughs> पॉईंट टू जो आहे आपला तर त्या सेव्हन पॉईंट टू साठी ही एक कन्सेप्ट एक महत्वाची आहे आता आपल्याला माहिती आहे की समजा कोण आता कोण मीन्स काय तर ही जी साईज आहे तर ही कोणची साईज असते हे सर्वांना आहे आता कोण जर का आपण कट केला कोण आपण कट केला तर यामध्ये दोन पार्ट मध्ये तो कट होईल हा एक वरचा पार्ट ओके कोनिकल पार्ट आणि हे जे आहे एवढं ते याला आपल्याला फ्रस्टम म्हणायचं आहे ओके फ्रस्टम आता जर समजा आपण बघितलं तर याला रेडियस जे आहे तर त्या दोन रेडियस येतात म्हणजे एक बेसची रेडियस असेल आणि एक परत हीवरची रेडियस म्हणजे टू रेडियस असतात थ्रस्टमला यानंतर स्लँट हाईट आणि ही जी आहे तर ही परपॅंडिक्युलर हाईट स्लँट हाईट आणि परपेंडिक्युलर हाईट आणि ते दिसताना असं दिसेल फ्रस्ट आता जर याला जर का आपण रेडियस आणि स्लॅन्ट हाईट वगैरे काढायचा ट्राय केला तर यामध्ये बघा हे जे आहे तर याला आपण आर वन म्हणणार आहे हे वरचं जे आहे तर याला आपण आर टू म्हणणार आहे आणि याला आपण म्हणणार परपेंडिक्युलर हाईट ओके आणि आण हा जो पार्ट आहे येल तर याला यल म्हणायचं म्हणजे स्लॅन स्लॅन्ट हाईट याला म्हणायचं यच नंतर हे आहे आर वन आणि हे वरचं आहे आर टू आणि हे जे पूर्ण आहे तर याला आपण म्हणणार फ्रस्टम ऑफ अ कोन हे बघा फ्रस्टम ऑफ कोन आता जर समजा आपण याचे एक्झाम्पल जर का बघायला गेलो तर त्या अगोदर आपल्याला फॉर्म्युले दिसतात काही फॉर्म्युले बघा काय दिलेलं आहे यच फॉर फ्रस्टम ऑफ अ हाईट हाईट ऑफ अ फ्रस्टम यल फॉर स्लँड हाईट ऑफ फ्रस्टम देन आर वन अँड आर टू इज इक्वल टू रेडाय ऑफ अ सर्क्युलर फेजेस ऑफ फ्रस्टम आणि आर वन इज ग्रेटर दॅन आर टू आता स्लॅन्टाईट जर कॅल्क्युलेट करायची असेल तर आपल्याला फॉर्म्युला जो दिलेला आहे तर तो यल इज इक्वल टू रूटमध्ये दिलेला आहे आपल्याला यच स्क्वेअर आणि प्लस ब्रॅकेटमध्ये आर वन मायनस आर टू ब्रॅकेट स्क्वेअर यानंतर कर सर्फेस एरिया आता कर सर्फेस एरिया मीन्स नेमकं काय असतं तर ते लक्षात घ्या कर सर्फेस एरिया मीन्स काय तर याचा हा जो आजूबाजूचा एरिया आहे तर समजा आपल्या हाती एक पाईप आपण घेतला तर आपण बाजूचा जो एरिया आहे त्याचा तर त्याला म्हणायचं कट सरफेस एरिया टोटल सरफेस एरियामध्ये काय येईल आता हा टोटल सरफेस एरियाचा फॉर्म्युला तर यामध्ये कट सरफेस तर येईलच पण सोबत वरचं आणि हे खालचं हे दोन्ही सर्कल येतील तर त्यामुळे याला म्हणायचं टोटल सरफेस एरिया व्हॉल्यूम ऑफ कोन मीन्स यामध्ये आतमध्ये किती जागा आहे तर याला आपलं म्हणायचं व्हॉल्यूम ऑफ कोन आणि त्यासाठीचा हा फॉर्म्युला हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ करायचे आता बघा याचे एक्झाम्पल बघा अ बकेट ऑफ फ्रस्टम शेप म्हणजे एक बकेट आहे की जी फ्रस्टम शेप शेपची आहे शे हे अशी दिलेली आहे इट्स हाईट इज ट्वेंटी एट सेंटीमीटर आता हाईट कोणती दिलेली आहे नेमकी तर याला स्लँड हाईट नाही म्हटलेलं तर ही परपेंडिक्युलर हाईट आहे तर त्यामुळे इथं ट्वेंटी एट सेंटीमीटर मांडलेलं आहे नंतर रेडाय ऑफ सर्क्युलर फेसेस जे सर्क्युलर फेसेस आहे तर त्याच्या रेडाय दिलेल्या आपल्याला ट्वेल्व अँड फिफ्टीन सेंटीमीटर तर आता बघा ही ट्वेल्व घेतलं आणि हे जे आहे फिफ्टीन घेतलं आणि हे जे आहे तर हे आपल्याला काय घ्यायचं ट्वेल्व कारण वरचं फिफ्टीन घेतलेलं आहे आणि ही जी हाईट आहे तर ही कोणती हाईट झाली परपेंडिक्युलर हाईट काय कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे फाइंड द कॅपॅसिटी ऑफ बकेट म्हणजे या बकेटची कॅपॅसिटी नेमकी किती आहे म्हणजे आतमध्ये नेमकी किती जागा आहे तर ते आपल्याला फाइंड आउट आप करायचं तर बघा काय केलेलं आहे आर वन आर वन मीन्स रेडियस तर हे घेतलेलं आहे नंतर आर टू इज इक्वल टू ट्वेल्व्ह यच इज इक्वल टू ट्वेंटी एट आता कॅपॅसिटी ऑफ बकेट म्हणजे वॉल्यूम ऑफ अ हे समोर जे फ्रस्टम आपल्याला दिसतं आहे तर त्याची कपॅसिटी किती तर वन अपॉइंट थ्री पाय यच आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर प्लस आर वन इंटू आर टू तर हा झाला त्याचा फॉर्म्युला तर यामध्ये वन अपॉइंट थ्री हा फॉर्म्युल्यामधला आहे ही जी व्हॅल्यू आहे तर ही पायची व्हॅल्यू आहे ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आता ही जी व्हॅल्यू आहे तर ही कशाची व्हॅल्यू कमेंट बॉक्समध्ये नेमकी सांगा की ही व्हॅल्यू कशाची आता इकडे आर वन केलेला आहे स्क्वेअर म्हणजे ला, ला स्क्वेअर झाला आता नंतर परत आर वन प्लस आर टू तर हे जे व्हॅल्यू पुट केल्याच्या नंतर आपल्याला जो काय समजा जी काय किंमत मिळते आणि त्यातच जर कॅल्क्युलेशन आपण जर का केलं तर का केल, ते अशा पद्धतीनं आपल्याला मिळतं आणि याचं फायनल आन्सर जे आहे तर ते तुम्हाला या पद्धतीनं दिसेल तर हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता ठीक आहे तर आज आपण या ठिकाणी थांबतोय ओके